सत्तरीत उपद्रवी जनावरांखातीर शेतां लुकसाणीत गेल्यात. नाल्ल आनी सुपाऱ्याचें उत्पादन देंवपाक लागलां. हे रानटी उपद्रवी जनावरांचो बंदोबस्त करचो अशी शेतकारांची मागणी आसा. गोंयच्या गांवगिऱ्या शेतकारांक उपद्रवी रानटी जनावरांक लागून जगप मुश्कील जालां. लोकांनी काबाड कश्ट करून उत्पन्न केल्ल्यो बागायतींची ही जनावरां नाशाडी करतात. शेतकारांचेर हे उपद्रवी जनावरांक लागून मोठो आकांत आयला. सत्तरीत बागेतदार शेतकार कांय वर्सां फाटीं मोठ्या प्रमाणांत नाल्लांचे पीक घेताले. मात आयज परिस्थिती सामकी बिकट आसा. खेती माडांचे बोणे पयलींच खावन उडयतात. पयलीच्या तुळनेत सध्याक 50% तरी नाल्लांचे उत्पन्न कमी जालां. नाल्ल उत्पादकां मुखार व्हडली समस्या उप्रासल्या. सरकार म्हणटा तरणाट्यांनी कृषी क्षेत्रांत देऊन आत्मनिर्भर आनी स्वयंपूर्ण जावचें. मात जर माकड खेती रानदुकर गवे शेता वाटा उद्ध्वस्त करपाक लागले जाल्यार ते कशे शक्य आसा काय म्हणून शेतकारांचो प्रश्न. किंवा बाकीच्यो आम्ही कोळसा बिळसा जी लायता अशी आमची ह्या पद्दतीचे हांव शेत करता. गेल्या काही वर्सां पासून जे नारळाचे उत्पन्न आहा ते आमकां खावपाक सुद्धा मेळना. हे फक्त कितें रानटी जनावर आहा जे माकड आहा खेटी आहा आनी तितून आनी एक आहा तो शक्र आहा अशें ह्या रानटी जनावरां पासून जे नासधूस जाता तेज्या कारणान शेतकऱ्यांनी भाटाची भाटा सोडलेली आसा. तेन्ना हांव सरकारा दरबार एक अशी विनंती करता की हेजेर कितें तरी तेंच्यानी योजना करून शेतकऱ्याक ह्या त्रासांसून मुक्त करचे जेणे करून शेतकरी जी भाटां सोडल्या आयज बरी व्हडली व्हडली भाटां शेतकऱ्यांनी सोडल्या तितून येवन पयशात जाल्यार माडाच्या पोना भाटांनी सगळ्या जी नारळ उडयल्या आडसरां उडयल्या आनी तेच्यांनी आनी शत्रो हे दोन मोठे उपद्रवी प्राणी आसात. प्लस मोरा सारको जी मिरसांग भाजीपाल्याचे बारीक बारीक शेतकरी आहात ते भाजीपालो करतात त्या तेंची नासधूस जाल्ली आसा. तेन्ना सरकारान हेजेर खरेंच लक्ष दिवचें पडटलें नाजाल्यार हे शक्य ना. आयज गोंयान हे शेती लोक सोडपाच्या मार्गार आहा. आयज ऑलरेडी भाटां एक काबार जाल्ली आहा भाटांनी लोक वचनात. तशेंच काजूचे सुवाय काजू सुवा हे माकड आनी मेजे आहा ते काजूचो मोहूर आनी हे ते खातात आनी तो मोहूर काडून उडयतात खावपाचे नासधूस चड जाता हेजे खातीर प्रोब्लम जाता. प्लस थोड्यांनी काजूची रेनां आहा ती सोडलेली आहा गव्या रेड्यां खातीर. गव्या रेड्या हे गव्या रेड्यांचो हो मोठो प्रमाणान उपद्रव जाता. थोड्या काजींनी आपले वचना तेन्ना शेतकऱ्यांनी हेजेर पुरेपूर लक्ष दिवचें आनी जो शेतकरी जो ह्या जगाचो पोशिंदो आहा हेका तुमी सांबाळपाचें काम शेतकऱ्यांक सांबाळपाचें काम ह्या सरकारान करचें. आनी आमचे हांगा बागायती आसा काजी आसात शेत आसा आमी पयले पासून करीत आयल्या हांगासर पुर्वजा पासून करीत आयल्या. पण आतां जे रानांतलीं जनावरां आसात डुकर म्हणा माकड म्हणा खेते म्हणा ते आमचे नाल्ल किंवा कांय दवरिनात. खेते वयले उडयतात आनी सकल पडलेलो डुकर खाता. हांवें पोरूं कवाते लायिल्ले सगळ्याचे सगळे कवाते उमटून खावन उडयले. आनी हे म्हाजेच न्ही तर प्रत्येकाचो होच प्रॉब्लेम आसा. तेन्ना हांव गोवोरमेंटा कडेन मागतां हांव सरकारा कडेन मागतां की प्रशासना कडेन मागतां की तेंच्यांनी ह्या रानटी जनावरांचो उपाय करचो आनी आमकां त्या पासून मुक्ती दिवची जाल्यार आमी शेत करपाक वयतले आनी आमकां कांय फायदो जावचो ना. आमच्या बापायन पयले हांगासर भाजी काय सगळे चिबडुनी काय पयली सगळे मळो केल्लो तेन्ना दोरी पण तितली जनावरां तेन्ना नसली. आणि आता ही जनावरां आसा न्हू ती सगळी ते उत्पन्न करच्या टायमार ती सगळी फळां ती सगळी काबार करता. चिबडुनी दोरी ना तुळशी दोरी ना ते केळींग ते घड येयले ते खाता मिरी येयले येयले त्यो सगळ्यो झोडून उडयता. आणि हे केले मागीर ते खावच्या टायमार ते हे करता माडांक कवात्यांक ते नाल्ल येयले आडसरां ती उडयता काबार करून 15-15 दिसांनी येता ती. आणि ते काय त्या टायमार दवरिना न्हू आम्ही काय सदां जसे आसता अशें नासता त्या टायमार केन्ना येता आणि ती दनपारची सुद्धा खावन वयता खेती एकदम 100-200 खेती येता ती कांयच दवरिना ती. आता तुमची हे चरी काय लायले ती हुसकून दुकरां काय दवरिना ती अननस सगळे उडयले अणसां ती गेल्या वर्सा आणि ती म्हाका दिसता 2003 तेंच्यानी काबार केली ह्या फाटल्या सिजनाक. आणि आमे आता लागले की आमे दवरिना ते घालपा सुद्धा लागले तर दवरिना तेंकां सुद्धा लागले तेंकां घालपां पूण ते खावन खावन घालता सगळी. आता चिबडां बी सगळी वेली चिबडां येयली आता लावन काय फायदोच ना जाल्यार तेका पयलीं घालतले बरोबर आतां केल्यार ते उत्पन्न करून तेजे कांय गावना न्हू जावचेला टायमार उत्पन्न आतां विकतलो म्हणटा त्याच टायमार ते येवन घेवन पळटा खेती
केलेले सगळे फुकट वयता. सत्तरीतली शेतावाटां खातीर म्हादय, रगडा, वाळवंटी आणि हेर न्हंयांचेर बंदारे बांधल्यात. ह्या बंदाऱ्यांनी उदकाचो मोठो साठो जाता. ताचो उपेग शेता बागायती खातीर लोक करतात. मात रानटी जनावरांच्या हैदोसाक लागून शेतकऱ्यांचे सगळे कष्ट उदकात वतात. कष्टान उभे केल्ले पिकाची नाशाडी शेतकऱ्यांच्या दोळ्यात उदक हाडटा इतले मात खरे. सत्तरी ही आमची कृषी प्रधान असा आणि शेता भाटा आणि बाकीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाता. पण आईचे जे काळ असा त्या काळात शेती अशी लुप्त जायत गेली असा. याचे मुख्य कारण म्हणजे आमची रानटी जनावरां. ती रानटी जनावरां लोक वस्तीन येवपाची आणि जी पिकाची नासधूस करपाचे प्रमाण वाढलेले असा. आम्ही पळतात की भाटकारांचे जे नाल असा ते नाल खावपाचे प्रमाण हे खूप झाले आहे आणि त्या माकड, शेकरे आणि पडलेले नाल असतात ते दुक्कर सारखे रानटी जनावरां खाता. आणि आता जे असे पहिली शेतां असताली पण इतले रानटी जनावरां खावपाचे प्रमाण नसलेले. पण हे आता गेले काही वर्सां झाल्या तेतून रानटी जनावरां लोक वस्तीन येवपाचे प्रमाण वाढला. तेतूनच गवारेडे सुद्धा आता लोक वस्तीत येतात आणि पिकाची बी नासधूस करता. आता आम्ही पळतात की ह्या आता पावसान काही शेतकऱ्यांनी आपले शेतात भात पीक रोयला. त्यातूनच दोडगी, भेणे आणि चिबडा यासारखे पीक सुद्धा घेतल्या. पण आताच कळटा की जे पीक आता घेऊचे टायम येयलो त्या टायमार त्यांच्यांनी माकड त्यांचे चिबडाच घेऊन वयता असे ऐकला. असे पळतात की असे जर जायत गेले जर आमची शेतां भाटां असा ती शेतकार म्हणटा की आम्ही करून किती फायदो. हे फाल्यां बंद जावपाची पाळी येतली शेतकऱ्यांचे आणि हे असे जावपाक जायना म्हणून सरकारान बी किती करपाक जाय. कित्याक रानान जी जनावरां असतात त्यांना खावपाक किती नसता म्हणून हे आयती लोक वस्तीन येऊन ती खाता आणि त्याचे प्रमाण दिसान दीस वाढत असा. असे खुबशे असा की माकड असा ते आपले कळपच घेऊन येतात. त्यांना 20-30 जण असतात आणि ते केन्ना येतात जेव्हा त्यांचं कोणाचं जे भाटान जे शेतान जे कोणाचा आवाज नसता त्या टायमार येतात. ह्याच्या पहिली सुद्धा सत्तरीन अशी खूपशी आंदोलनं झाली पण त्याचो काहीच फायदा झाला ना. आता ह्याच्या फुडें सरकारान किती तरी ठोस पाऊल उचलून किती तरी करपाक जाय आणि कसलो तरी कायदो हाडपाक जाय की जनावरांक मारपाचो नाल्या आणि कसलो. तरच हे जे आमची शेतां भाटां उरल्या ती उरतली आणि आमचे फुडें शेत लोक बाकीचे करतले. वाळपेच्यान गोमंतक टी व्ही खातीर सपना सामंत.